आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आजचा हा झिरो आवर खास आहे. कांचनजी, तुमच्याकडे एक वेगळा मुद्दा घेऊन येते, कारण हाच एक विषय जर आपण घेतला तर तो बराच आहे, पण महिलांचे इतरही काही अडचणी आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आर्थिक सक्षमीकरण हे अत्यंत गरजेचं आहे महिलांचं, आणि आर्थिक सक्षमीकरणाकडनंच इतर इंडिपेंडन्स महिलांचं त्यातून येऊ शकतं. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पे पॅरिटी आहे का, महिला आणि पुरुष यांचं इन्कम हे सेम आहे का, काय परिस्थिती आहे? नाही, मागे बघितलं तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रियंका चोप्रानी ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला होता की दरवेळेला ऍक्टर म्हटल्यानंतर त्याला जास्त पैसे मिळतात आणि ऍक्ट्रेस कंगना रनौतनी पण हा प्रश्न उपस्थित केला होता की इवन वी कॅन टेक द फिल्म ऑन आवर शोल्डर, सो वाय वी शुड नॉट बी पेड इक्वली लाईक व्हॉट द ऍक्टर्स आर गेटिंग. पण रिजनल फिल्म्समध्ये बघताना फारसं तसं दिसत नाही, पण तरी सुद्धा आज जर एखादा जो जितका पॉप्युलर ज्याची जितकी पॉप्युलॅरिटी, कारण का अल्टिमेटली वी प्रोड्युसर्स वी आर पुटिंग द फिल्म इन द थिएटर आणि वी आर इन्व्हायटिंग द ऑडियन्स. ऑडियन्स हा आपला वेळ काढून येतो की नंबर वन पैसा काढून येतो, नंबर वन चा हिरो आणि नंबर वन ची हिरोईन या दोघांनाही समान पेमेंट आहे का? नाहीये, नाहीये, अजूनही ती परिस्थिती आलेली नाहीये. नक्कीच हे दुर्दैवी आहे. हिरोईन्स आहेत अशा की ज्यांना खूप चांगल्या तऱ्हेचं पेमेंट होतं, पण तरी ते पुरुष दोज आर ऍट व्हेरी टॉप रँक, पण इवन बोला बोला नाही, पुरुष ऍक्टर इतकं नाही मिळत अजून सुद्धा. इवन मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण पुरुष ऍक्टरला जास्त पेमेंट दिलं गेलं. अशा ते आपण काहीतरी म्हणत होता. मला एक प्रश्न महत्वाचा या श्रीमंत पॅनल समोर आणि आपल्यासारख्या पत्रकारासमोर, सगळ्यात महत्वाची सोशल खराब परिस्थिती कोणाची आहे? तर व्यसनाधीन पतीमुळे तरुणपणी विधवा झालेल्या आणि त्यामुळे आता ती आपल्या कामाची नाही म्हणून सासरच्या लोकांनी तिचा वारसा हक्क, तिची मुलं यांना दूर लोटलेल्या विधवांची परिस्थिती सगळ्या भयानक आहे. सध्या मागे 1.5-2 वर्षा अगोदर याची चर्चा केली होती म्हणून माननीय खासदार सुप्रियाताई सुळेंनी त्याच्या विरोधात एक ड्राईव्ह चालवला होता. आजकाल राज्य महिला आयोग सुद्धा तिचा सन्मान म्हणून एक चांगली योजना राबवते, परंतु घराघरांमध्ये, म्हणजे मी माझंच उदाहरण देईन की जोपर्यंत माझे मिस्टर होते तोपर्यंत मी डॉक्टर होती, अख्खं घर मी खांद्यावर पेलून 0 पासून 100 पर्यंत नेलं, आणि माझा मुलगा लहान असताना कॅन्सरने माझ्या मुलाचं, माझ्या नवऱ्याचं निधन झालं. यांनी माझा दवाखाना बंद केला, पाणी बंद केलं, लाईट बंद केला, आणि पुन्हा मी जेव्हा उभं राहायला लागली तेव्हा एक तर माझं कॅरेक्टर आणि दोन तर मी त्यांच्यापासून दूर निघून कशी जावी, तो वारसा हक्क माझा कदा कसा निघून जाईल. नक्कीच खूप मोठा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. शेतकरी महिला, एखादी अशिक्षित महिला ती काय करेल? नक्कीच नक्कीच अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे. आपल्याशी आपल्या बरोबर रुपाली या वयात, हा बोला आशाताई, आपण सांगत होतात, बोला बोला. हा, आता माझ्या मुलाला कॅन्सर झाला आहे, ज्या नंदांची मी लग्न करून दिली, ज्या धीराचं मी करिअर केलं दोघांमिळून, मी आणि माझे मिस्टर, माझ्या पोराला कॅन्सर होऊन 10 महिने झाले, ते भेटायला सुद्धा आले नाही. तो रडतो माझा काका का नाही, माझी आत्या का नाही, माझी आजी का नाही, आणि वारंवार त्यांना सांगून ती येत नाही. त्यांना भीती वाटते की मी त्यांना पैसे मागे. हे फार गंभीर आहे, फार गंभीर, अतिशय. आणि याला कारण मी म्हणते ते दोन्ही नंदोई आहेत आणि तो दीर आहे, म्हणजे पुरुष प्रधान. की आता हे आपल्या कामाची नाही, आपला भाऊ गेला, आपला मुलगा गेला, आता हे आपल्या कामाची नाही. यावर काहीतरी आपल्यासारख्या श्रीमंत पॅनलनी केलं पाहिजे. मी रुपालीताईंकडे परत जाते. नक्कीच ह्या सगळ्या लवकर विधवा झालेल्या स्त्रियांना घरी वारसा हक्क मिळत नाही हा प्रश्न आपल्यापर्यंत सुद्धा येत असेल. ह्या परिस्थितीवर आत्ता जो मुद्दा आशाताईंनी उचलला त्यावर सुद्धा आपण भाष्य करावं असं मी म्हणते. आणि त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांची वाढ आपल्याला जी दिसते त्यासाठी काय खबरदारी मुलींनी घेतली पाहिजे, स्त्रियांनी घेतली पाहिजे, आणि कुठल्या एज ग्रुपमध्ये हे आपल्याला जास्त दिसतंय? कोविड कालावधीमध्हे 85,000 पुरुषांच्या मृत्यूवरची नोंद आहे.
85,000 पुरुषांची मृत्यूची नोंद म्हणजे 85,000 महिला विधवा झाली. राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुरुवातीलाच आम्ही राज्य शासनाला शिफारस केली होती की मुळातच विधवा हा शब्दच काढून टाक, कारण की आपण समाज म्हणून अजूनही तिला जगण्याची मान्यता देतो की नाही हा प्रश्न पडतो. कारण की माणूस म्हणून जगण्याचा तिचा जो अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे आणि सन्मान तिच्या शब्दापासून तिला मिळाला पाहिजे. खरं तर तिथे लग्नाचे जगण्याचे प्रश्न फार मोठे आहेत. आयोगाच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ठराव करून घेतले की या ठरावामध्ये त्यांनी विधवा प्रथाच्या विरोधातले ठराव करावे. मुळात तिला जगत असताना सन्मान मिळावा. तिच्या कपाळाचा कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बंगड्या, पायातल्या जोडवी ती आहे तशीच राहू द्यावी आणि कदाचित तिला जगण्याला बळ. त्यानंतर तिच्या संपत्तीतला वाटा आहे. त्यानंतर तिथे मुलांचे प्रश्न आहेत. या सगळ्यांवरती राज्य महिला आयोगाच्या वतीने काम केलं जातं आणि मी आमच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करेल. अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना या चौथ्या धोरणामध्ये त्यांनी आणल्या. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हे चौथं महिला धोरण योग असलंय. यामध्ये खऱ्या अर्थानं 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवणाऱ्या आईला देखील आता बाळाच्या नावापुढे नाव देऊन सन्मान मिळतो. त्यामध्ये लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल अशा अनेक योजना आपण घेऊन आलोय आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना त्या समाजापर्यंत पोहोचवायचे. दुसरा प्रश्न जो होता तो आपला सायबर क्राईमच्या संदर्भात होता. त्यामध्ये 16 ते 22 वयोगटातल्या मुलींचा, मुलींचा आणि काही महिला भगिनींचा हा सहभाग मोठ्या प्रमाणातला आहे. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी, अनेक समस्या होत्या. त्यामध्ये वेब सिरीज असतील, नको असलेल्या जाहिराती असतील आणि यामुळे वाढत गेलेला क्राईम रेट असतो. यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ई सायबर सुरक्षा ही मोहीम आम्ही हाती घेतलेली. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जात मुलींना खऱ्या अर्थानं यामधला अवेअरनेस देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जातो. शिक्षक पालक संघटना असतील त्याचबरोबर मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून त्या कॉलेजमध्ये भेटी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना देत मुलांमध्ये पण जागृती झाली पाहिजे आणि खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय समजलं पाहिजे. नक्कीच रुपालीताई, आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा उचलला. मी अगदी आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि एक आपल्या सगळ्यांकडनं मी क्लोजिंग रिमार्क्स घेते, पण ते आपल्या ऑडियन्सला, खास स्त्रियांना, मुलींना सकारात्मक असा संदेश, दोन सजेशन्स मीराजी आपण काय द्याल? मला असं वाटतंय निराश होऊ नये. जर आपला एक दार बंद झाला ऑपॉर्च्युनिटीचा तर दुसरा द्वार कुठे आहे ते शोधून काढा आणि स्काय इज नॉट अ लिमिट फॉर यू. तुम्हाला जे काय करायचे आयुष्यात तुम्ही करू शकतात आणि तुम्ही करून दाखवा असा माझा त्यांना सल्ला आहे. कांचनजी, मी आपल्याकडे येते. खास करिअर बनवताना आज महिलांची ताकद ही काही बाबतीत पुरुषांपेक्षा नक्कीच जास्त आहे आणि ती तुम्हाला कुठं दिसते? मला आता मगाशी हे सगळं संभाषण ऐकते त्याच्यामध्ये मला सांगायचं, जेव्हा मी माझी पहिली फिल्म आणलेली होती मानिनी 2004 साली, तेव्हा मी मला अधिकारी ब्रदर्सनी सांगितलेलं होतं की आमच्याकडे पैसे नाही, आम्ही नाही देऊ शकत. मी माझ्या नवऱ्याला काही सुद्धा बोलले नव्हते. मी त्याला म्हटलेलं होतं इट्स ओके, मी फिल्म केली तर तुला चालणार आहे ना? तो मला म्हणाला इट्स ओके, तू कर तुझी फिल्म. मग मी माझ्या बलबुत्यावरती आय अप्रोच पीपल. माझी एक मैत्रीण माझ्यामध्ये सहभागी झाली, आमच्या कंपनीचे सीए ते माझ्या यामध्ये सहभागी झाले. सो असे तीन आम्ही निर्माते एकत्र आलो आणि आम्ही फिल्म बनवली. मला असं वाटतं जर तुमच्यामध्ये कलागुण असतील, जर तुमच्यामध्ये हार्ड वर्किंग करण्याची तुमची कपॅसिटी असेल, तर तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागतं. हियर नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू. नक्कीच, म्हणजे तुम्हाला मेहनत केली तर बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. आशाताई, आपलं आरोग्य आणि आपल्या समाजात आपलं स्थान नीट ठेवण्यासाठी तुम्ही दोन वाक्य काय सांगाल? पहिलं वाक्य म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहार आणि व्यायाम चांगला असावा, पॉझिटिव्ह थिंकिंग असावं. आणि दुसरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये एक प्रवृत्ती असते की वी आर प्रॉब्लेम ओरिएंटेड, प्रश्नावर चर्चा करत बसतो. त्याऐवजी मीराताई म्हणतात तसं, जी उघडलेली दार आहेत त्या उत्तरांवर चर्चा करून चालत निघावं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
नक्कीच या सगळ्या कहाण्या इन्स्पिरेशनलच आहेत आणि या सगळ्यांनी आपल्याला जे सांगितलं ते आपण आपल्या आयुष्यामध्ये खरं तर घेऊन जाऊ शकतो, पुढं जाऊ शकतो. आणि नक्कीच आजच्या चर्चेचा फायदा हा प्रत्येक घरातल्या नुसत्या मुलीला स्त्रीला नाही तर परिवाराला होईल हीच आशा करते. आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. युट्यूब वर एकूण 30,000 जणांनी आपलं मत नोंदवलंय. त्यापैकी 91% प्रेक्षकांचं म्हणणं होय तर 9% जणांचं मत नाहीये. इंस्टाग्राम वर 5,000 जणांनी मत नोंदवलं. त्यापैकी 81% हो म्हटलंय तर 19% नाहीला कौल दिलाय. फेसबुक वर 4,000 मतं आली आहेत. यातील 72% कौल होय म्हणू नये तर 28% म्हणणं नाहीये. ट्विटरवर 71% जणांचा होयला कौल आहे तर 29% जणांचा नाहीला कौल आहे. आपण आदर्श समाज नाही पण आपण आदर्श बनण्याचा प्रयत्न करू शकतो. एक असा समाज, एक असा देश जिथं मुलांइतकंच मुलींच्या क्षमतांना वाव मिळेल, त्यांच्या आशा आकांक्षांची काळजी घेतली जाईल, त्यांना समप्रमाणात संधी मिळेल, महिलांचे अधिकार, त्यांचे हक्क याबाबत समाज म्हणून आपण जितक्या लवकर प्रगल्भ होऊ, अधिक जागरूक होऊ, भारताचा महाशक्ती महासत्ता बनण्याच्या दिशेनं प्रवास तितकाच वेगवान होईल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यत्र पूजन्ते नारयस्तु तत्र रमन्ते देवतः हे तत्व लक्षात ठेवूयात आणि झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.